जगद्गुरु तुकोबराया महान संत आहेत, महान संत जगद्गुरु तुकोबराया वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबरांचं सार्थ वर्णन एका अभंगात केलंय. कोणत्या अभंगात? तुकाराम 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 जगद्गुरु तुकोबरांचं नाव घेतल्यानंतर यम थरथर कापतोय. या जगात महाराजांचं पुढचं वर्णन केलं, धन्य तुकोबा समर्थ. ते तर मी पटवून देणारच आहे तुम्हाला, कारण मला महाराजांचं महत्व सांगून साधूचं महत्व सांगणारे महात्मे किती महान आहेत ते मला तुम्हाला अगोदर पटवून द्यायचंय. कागद सगळ्यांनी ऐका. एक कागद मी तुमच्या हातात दिला, तुम्हाला सांगितलं तुमच्या पाण्याच्या होदात टाका. तुम्ही पाण्यात टाकला तो कागद, अर्ध्या तासाने बोलले मला तो पाण्यात टाकलेला कागद जसा तसा वापस मिळवून द्या. देताल काय? इंद्रेवाडी झोपल्या काकाडी पाण्यात मिळणार नाही तो कागद, विरघळून जातो तो कागद. पण पाहा माझ्या महाराजांचा महिमा. माझ्या भावंडांना कळाले, कारण काळच एवढा कठीण आहे. पूर्वी नव्हतं हे, आता निघालंय. मुलीला शिदोरीमध्ये सासरी जाताना काय दिलं पाहिजे याच भान माय बापांना ठेवावं. सारं द्या पण मोबाईल फोन देऊ नका. सारं द्या मोबाईल फोन देऊ नका. तुम्ही जर तुमच्या मुलीला मोबाईल फोन दिला तर तुमच्या डोक्याची कचरा कुंडी होऊन जाईल, कारण गाणं नाही येत नसणार आहे. हलकं फुलकं राहायची सवय लागलेली आई भाजीला फोडणी दिली तर हिला शिंका येतात. एवढी नाजूक
एवढ्या महान पतिव्रता आहेत. बोलत होत्या महाराजांना, खूप टाकून बोलायच्या, पण महाराजांच्या जवळच बोलत होत्या. महाराजांबद्दल दुसरीकडे बोलत नव्हत्या. आपल्या आपल्या तोंडावर काही बोलत नाही, पण आपल्याबद्दल दुसरीकडे बोलत. मी तुमचं काही सांगत नाही, मी तर काही पेटवायला आलेलो नाही. मला फक्त समजावून सांगायचं पतिव्रता स्त्रीचं लक्षण काय. जिजा माता खूप बोलत होत्या, पण जिजा माता महान पतिव्रता होत्या. कधीच घरातल्या कुटक्या प्रपंचाचं गाळा मैत्रिणीकडे काय माहेरा सुद्धा गेलं नाही. आणि जिजा माता आज खूप बऱ्यांना बोलतात, महाराज माझे लेकर 2 दिवसापासून उपवाशी आहे. तो काल रात्री माझ्या लेकरानं मला झोपेत अन्न मागितलं, मिठाचा खडा मी त्याच्या ओठावर फिरवला, माझं लेकरू ओठ चाटत झोपी गेलं. जर लेकरू ओठ चाटत झोपी जात असेल आणि माय त्याला अन्न देऊ शकत नसेल, तर मला आई म्हणून घ्यायचा अधिकार नाही. स्वामी मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा, तुमच्या भक्ती वजनामध्ये आडवं नाही यायचं. पण ज्या लेकराला आपण जन्म दिलाय त्यांच्या पोटाची व्यवस्था जर आपण करू शकत नसाल, तर आपल्याला मायबाप म्हणून घ्यायचा अधिकार नाही. आणि आपलं भजन आपलं कीर्तन आपला परमार्थ असं कधी म्हणत नाही की लेकरांना उपवाशी ठेवा फक्त भजनच करत बसा. महाराज आजपर्यंत मी मला साडी मागितली नाही, माझ्या अंगावर सोन्याचे दागिने किती आहेत ते मी कधी पाहिलं नाही, माझ्या गळ्यामध्ये काळे मणी किती आणि सोन्याचे मणी किती याचं गणित मी आजपर्यंत घातलं नाही. स्वामी कपाळावरचं कुंकू हा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा अलंकार ही मनाला समजून घालत मी आजपर्यंत प्रवास करत राहील. पण आता हे 2 दिवस मला एवढे जड गेलेले आहेत की मला माझी लेकर माझ्या डोळ्यासमोर दिसतात, ते मला म्हणतात आई जेवायला दे, काहीतरी व्यवस्था करा. महाराज म्हणतात आऊ काळजीच करू नको, जेवणाची व्यवस्था करतो. महाराज घरातून बाहेर पडले आणि जमीनदाराची गाठ पडली. जमीनदार म्हणतो महाराज कुठे निघाला, चाललो भंडाऱ्यावर, काय करणार भजन. महाराज तुमचा आणि जिजामातेचा संवाद ऐकलाय मी, लेकरं 2 दिवसापासून उपवाशी आहेत तुमची, आणि तुम्ही व्यवस्था न करता भोजनासाठी निघाला. मला तुमच्यावर असं काही करून उपकार नाही करायचा, पण एक माणुसकी म्हणून मदत करायची. काय 2 पोते धान्य मी घरी पाठवतो, पण त्याच्या बदल्यात तुम्ही माझ्या शेतामध्ये शेताची राखण करा. जे भजन भंडाऱ्यावर करायचं ते माझ्या शेतामध्ये करा. महाराज माझ्या शेताची राखण होईल, तुमच्या घरातला प्रश्न मिटेल. महाराज म्हटले बरं झालं, देवानच तुला पाठवलं. महाराज खूप सरळ होते. महाराजांच्या या चरित्रातल्या प्रसंगातून एक मुद्दा एक गोष्ट आपल्याला शिकण्यासारखी आहे. कीर्तन ही मजाक नाहीये, कीर्तन म्हणजे हास्य गदारोळ नाहीये. हसावं प्रसंगानं का, आपली एकाग्रता टिकून राहावी, आपण उल्हासात राहावं, फ्रेश राहावं, याच्यासाठी थोडासा हास्य ठीक आहे. पण कीर्तनातून जीवन जगण्याची सूत्र आपल्याला घ्यायची. महाराज अगोदरचे गरीब नव्हते, महाराज मूळचे श्रीमंत आहेत. पण काय बदलला, परिस्थिती बदलली, प्रपंचाला अवकळा आला, याच्यातून शिकायचं जीवन आहे माणसाचं. उगवलेला प्रत्येक दिवस आपलाच असेल असं अजिबात नाही. कधी ऊन तर कधी सावली येणार आहे, कधी सुख येणार आहे तर कधी दुःख येणार आहे. श्रीमंतीतून गरिबीत याल, कधी गरिबाचे श्रीमंत व्हाल. गरिबीतून श्रीमंत झाला माणसाला पचल्या जात, पण श्रीमंतीतून गरिबीत आला तर माणसाला पचल्या जात नाही, माणसं आत्महत्येकडे जातात. अशा माझ्या प्रत्येक भावंडाला माझ्या दादाला हे कीर्तन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मला सांगायचं, माझ्या दादांनो जीवन ऊन सावलीचा खेळ आहे. उगवलेला दिवस कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल असणार आहे. दुःखाचे दिवस आले तर गोंधळून जाऊ नका, सुखाचे दिवस आले तर उन्मत्त होऊ नका, आणि दुःखाच्या दिवसामध्ये आत्मघाताचा कधी प्रयत्न करू नका. का आलेला दिवस कायम राहील असं नाही, काही मनाला समजावून सांगायचं हेही दिवस जातील. काय सांगायचं आपण, हेही दिवस जातील, कारण आलेले दिवस जाण्यासाठी असतात. तुकोबारांचं चरित्र शिकवत आहे आपल्याला. पाखरांना लक्ष द्यायचं, थोडं ट्रबल द्या माझ्या माईकला, गेम पण द्या. काय करायचं, पाखरांना लक्ष द्यायचं. महाराज खूप सरळ होते, पाखरांना लक्ष द्यायचं. महाराज म्हटले पा माझ्या जीवाकडे कमी लक्ष देईल तेवढं पाखरांकडे लक्ष दे. महाराज मळ्यात जाऊन बसले, हातात गोफण नाही, गोफणीला गोफणीला दगड नाही, भिरभिरी नाही, काहीच नाही. हातात विनान महाराजांचं वजन सुंदर
इथंच मुक्काम करून राहा. पाखर खायचे, महाराजांच्या सोबत भजन करायचे. 15 दिवसात पाखरांच्या तब्येतीच्या वजनच वाढली. पाखरांची दाखवायला पण नाही इथं. तब्येती सुटल्या पाखरांच्या. ज्याचं शेत होतं त्याला निरोप केला. हे भल्या माणसा, काय तीर्थ करतो तुझ्या? तुझं सगळं शेत खाऊ घातलं महाराजांनी. पण पण करत आलो. महाराज, माझं शेत तुम्ही पाखरांना खाऊ घातलं आणि शेताची राखण करायला सांगितलं. तुम्ही तर खाऊच घातलं. शेत भरून द्या. काहीच नाही माझ्याकडे. मला काही सांगू नका. 20 पोते धान्य माझ्या शेतात होणार होतं. ते भरून द्या. काय करू? राहता घर वेगळा व्यवस्था करा. महाराज खूप सरळ होते. महाराज म्हटले, ठीक आहे बाई, बोला बाहेर जाऊ देतो, मग घराचा सौदा करतो. तसा करता येणार. पण लक्षात घ्या, जिथे माझे तुकोबारा आहेत ना, तिथे भगवान परमात्मा देवान कधीच महाराजांना एक सोडलं नाही. हा स्वच्छ सुंदर भक्तीचा परिणाम आहे. तुम्हाला मला वाटतं या जगात आपण एकटे आहोत हे का वाटतंय? आपलं अज्ञान आहे. दुसरी गोष्ट, भक्तीवर विश्वास नाही. ज्या दिवशी तुम्ही करताय त्या भक्तीवर विश्वास राहील ना तुमचा, आणि प्रत्येक पावलाला तुम्हाला वाटेल हा महाबली आपल्या सोबत आहे. एकटे नाही तुम्ही, असं वाटेल तुम्हाला. कीर्तन तुमचा आत्मविश्वास वाढवतंय, तुमची श्रद्धा वाढवतंय, तुम्हाला सांगतंय या जगात तुम्ही एकटे नाही. सारे सोडू द्या, तरी तुम्ही एकटे नाही का? तुम्हाला या विश्वास आणणारा मालक तुमच्या सोबत आहे. तो गोपाळांना कधीच देवानं एकटं सोडलं नाही. महाराजांचं प्रमाण आहे. जिथे जातो तेथे तो माझा कधीच महाराजांना एकटं सोडलं नाही. म्हाताऱ्याच्या रूपात काठी टेकवत आला. काय झालं जमीनदार? म्हणे महाराजांना घर विकायला सांगितलं. कशासाठी? 20 पोते धान्य भरून घ्यायचं. जमीनदार एक काम करा, शेतात धान्य काही कणस किती उरली त्याचं खड लावा. जर 18 पोते भर, 2 पोते भरले तर 18 पोत्याची भरपाई घ्या. 5 पोते भरले तर 15 पोत्याची भरपाई घ्या. गरीबाचं घर जाळू नका. शहाण्या माणसाला पटत. जमीनदार म्हणते, करू खड, पण उरलेल्या कणसांचं खड कोण करणार? मागचा माल घ्यायला लोक काय करणार? भिजलेलो सोयाबीन त्याला लवकर भाव मिळत नाही. साऱ्या पाखरांना खाल्ले कोण आता याचं खड करणार? भगवान म्हटले, मी करतो. शेताचं खड केलं माझ्या जगाच्या मालकानं, काय कमी पडणार आहे तिथे? रास तयार झाली, पोते भरायला चालू झाले. पहिलं पोत भरलं, दुसरं भरलं, 5 भरले, 10 झाले, 15 15चे, 20 20चे, 30 30चे, 40 40चे, 50 50 पोते भरले. रास संपणार. आता ज्याचं शेत होतं त्यानं हात जोडले. महाराज धन्य तुकोबा समर्थ. जगद्गुरु तुकोबारांना मागून पहा, नाही मिळालं तर मग बोला. काय येत आहे आम्हाला? 4 अभंग. 4 अभंगाच्या बळावर महाराज आम्हाला 4 चाकी फिरवताय. आणखी काय द्यावं त्यांनी आम्हाला? तुम्ही सुद्धा श्रद्धा ठेवून पहा, या पथानं या मार्गानं चाला. म्हणजे तुम्ही कीर्तनच करावेत असं नाही. श्रद्धेनं रोज घरात गाथा पारायण करा. माथा सुधारल्याशिवाय राहणार नाही. ज्याचा माथा सुंदर आहे त्याला जगामध्ये चॅलेंज नाही. त्याचा मान मोठा असणार. Oh,
Yeah.